स्टार्ट। न्यायालयात दोन्ही बाजूंकडून आपापले लिखित स्वरूपात सादर केलेले म्हणणे अथवा वाद प्रतिवाद पत्र याला विवाद प्रतिपादन असे म्हणतात। दोन व्यक्तींमधील वाद न्यायालयात तोंडी तक्रारीच्या स्वरूपात न देता लेखी द्यावा लागतो। तक्रार घेऊन येणारा वादी व ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे असा प्रतिवादी या दोहोंनाही आपापले म्हणणे न्यायालयात लेखी द्यावे लागते। सामान्यपणे दोन्ही पक्षांच्या या लेखी म्हणण्याला विवाद प्रतिपादन असे म्हणतात। सदर म्हणणे सत्यापित केलेले असते, परंतु ते प्रतिलेखावर सांगितलेले नसते। वादी व प्रतिवादी हे आपापले विवाद प्रतिपादन क्लर्क, न्यायाधीश, लेख प्रमाणक यासारख्या समक्ष अधिकाऱ्यांपुढे करीत नाही। ते प्रतिपादन पूर्णपणे वैयक्तिक खाजगीरित्या केलेले असते। उच्च न्यायालयात मात्र ते प्रतिज्ञा लेखावर सांगणे भाग असते। भारतीय न्यायदान पद्धतीवर इंग्रजी न्यायदान पद्धतीचा ठसा उमटलेला असून तीनुसारच भारतात स्वतःची बाजू सिद्ध करण्याची जबाबदारी कायद्याने त्या त्या पक्षकारांवर सोपविलेली आहे। खटला चालू असताना न्यायाधीश तटस्थापनाची भूमिका बजावित असतो, त्यामुळे विवादन प्रतिपादन हे कोणत्याही खटल्याचे अत्यंत महत्त्वाचे अंग ठरते। भारतीय दिवाणी व्यवहार संहितेत विवाद प्रतिपादन कसे असावे, त्यात कोणत्या गोष्टी नमूद करणे आवश्यक आहे इत्यादींबाबत मार्गदर्शक तत्वे व सखोल नियम दिलेले आहे। उदाहरणार्थ, वादीस कोणती दाद पाहिजे, ती कोणाविरुद्ध पाहिजे, ती मिळवण्याचा अधिकार त्याला पोहोचतो का, हे थोडक्यात मुद्देसूद व निश्चितपणे रेडी स्टार्ट। आरोपी विरुद्ध जो परिस्थितीजन्य पुरावा दिसतो त्याबद्दल त्याला खुलासा करण्याची संधी मिळावी म्हणून हे प्रश्न विचारले जातात। शेवटी एकूण विचार करताना न्यायाधीश परिस्थितीजन्य पुराव्याबरोबरच आरोपीच्या खुलाशाचाही विचार करतात। आरोपीच्या जबाबानंतर त्यास जरूर तर बचावासाठी पुरावा देता येतो। बचाव्याच्या पुराव्याच्या काही आरोपीची इच्छा असल्यास त्यास स्वतःही बचावाचा साक्षीदार म्हणून तपासता येते, मात्र त्यास तशी लेखी विनंती करावी लागते। अशा वेळी त्यास शपथ देतात व फिर्यादी पक्षास त्यांची उलट तपासणी करता येते। न्यायाधीशास योग्य वाटल्यास हा पुरावा स्वीकारता येतो। खटल्याच्या शेवटी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायदंडाधिकारी पुराव्यासंबंधी आपले मत बनवितात व आरोपी दोषी आहे अशी त्यांची खात्री झाल्यास त्यास योग्य ती शिक्षा सुनावतात। शिक्षेबाबतही दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले जाते। आरोपीला पूर्व शिक्षा झालेली असल्यास त्याचाही परिणाम अपरिहार्यपणे शिक्षेवर होतो। आरोपीचे वय, गुन्ह्याची परिस्थिती, आरोपीचे चरित्र व चारित्र्य या सर्वांचा विचार करून आरोपीस शिक्षा दिली जाते किंवा त्यास नुसती ताकीद देऊन किंवा चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडण्यात येते। सत्र न्यायालयातही सर्वसाधारणपणे वरील पद्धतीनेच काम चालते। आरोपी विरुद्ध गुन्हा साबित झाला असे त्याच्या विरुद्ध खटला
चालविणाऱ्या न्यायाधीशाचे एकंदर सर्व पुरावा लक्षात घेऊन मत झाले तर आरोपी दोषी आहे असा निर्णय न्यायाधीश नमूद करतात व मग आरोपीस कोणती शिक्षा द्यावी याबद्दल दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतात. यावेळी आरोपीचे वय, पूर्व इतिहास व गुन्हा कोणत्या परिस्थितीत झाला ती परिस्थिती, तसेच आरोपीस पूर्वी शिक्षा झाली आहे किंवा काय या सर्व बाबी विचारात घेतात. आपणास हकनाक दोषी धरण्यात आले किंवा वाजवीपेक्षा कडक शिक्षा करण्यात आली असे आरोपीला वाटल्यास वरिष्ठ न्यायालयाकडे अपील करून आरोपीस दाद मागता येते. न्यायदंडाधिकाऱ्याने निर्णय दिला असल्यास सत्र न्यायालयाकडे व सत्र न्यायालयाने निर्णय दिला असल्यास उच्च न्यायालयाकडे अपील करता येते. उलट पक्षी न्यायाधीशाच्या चुकीमुळे अपराधी निर्दोषी ठरला असल्यास त्याविरुद्ध अपिलाने उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते. सामान्यतः अशी अपिले राज्य सरकारतर्फेच दाखल होतात, मात्र उच्च न्यायालयाच्या परवानगीने खाजगी फिर्यादीस उच्च न्यायालयाकडे अपील करता येते. अपील न्यायालयास वस्तुस्थितीचा व कायद्याच्या मुद्द्यांचा पुनर्विचार करावा लागतो. खालच्या न्यायालयाने काढलेले निष्कर्ष बरोबर आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्यात येते. खालच्या न्यायालयाने अपराध्यास कायद्याच्या योग्य त्या कलमाखाली दोषी धरले आहे ना याचीही खात्री करून घ्यावी लागते. झालेली शिक्षा वाजवीपेक्षा कडक असल्यास ती सौम्य करण्याचा अधिकार अपील न्यायालयास असतो, मात्र झालेली शिक्षा वाढविण्याचा अधिकार फक्त उच्च न्यायालयाला आहे. आरोपीस निर्दोषी ठरविल्यानंतर त्या हुकुमाविरुद्ध केलेले अपील वर म्हटल्याप्रमाणे उच्च न्यायालयात चालते. गुन्ह्याचा निरपवाद साबितीपर्यंत आरोपीस निर्दोषी समजण्यात यावे या अनुमानास त्याच्या बाजूने लागलेल्या निकालामुळे बळकटी येते. त्यामुळे उच्च न्यायालय सहसा तो निकाल फिरविण्यास तयार होत नाही. अपील करणे हा कायद्याने बहाल केलेला हक्क असतो. फेरतपासणी अर्जाचे तसे नाही. कनिष्ठ न्यायाधीश आपल्या अधिकाराचे अतिक्रमण करीत असतील किंवा अधिकार असूनही तो वापरीत नसतील तर सत्र व उच्च न्यायालयांना संबंधितांच्या अर्जावरून अगर स्वतः होऊन कनिष्ठ न्यायालयातील संबंधित प्रकरणाचे कागदपत्र मागवून घेऊन योग्य तो निर्णय करता येतो. अशा वेळी सत्र न्यायालयास अगर उच्च न्यायालयास अपील न्यायालयाचे सर्व अधिकार वापरता येतात. आरोपीस अटक झाल्यानंतर त्याला जामिनावर सोडावे किंवा नाही असा प्रश्न उत्पन्न होतो. सामान्यतः नागरिकांचे स्वातंत्र्य शक्यतो हिरावून घेऊ नये असे कायद्याचे धोरण आहे. वादीने प्रस्तुत अर्ज हा दिवाणी प्रक्रिया संहिता क्रम 26 नियम 9 प्रमाणे न्यायालयीन समीक्षक म्हणून नेमणूक करण्यासाठी केला आहे. परिच्छेद. वादीचे थोडक्यात कथन असे की वादीने सदरचा दावा प्रतिवादी विरुद्ध हक्कज्ञापन, बेकायदेशीर खरेदी खत रद्द करणे व कायमस्वरूपी मनाई हुकुमासाठी दाखल केला आहे. सदर दाव्यासोबत निशाणी 5 वर मनाई हुकुमासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रस्तुत दाव्यात प्रतिवादी क्रमांक 1 व 6 या दाव्यातील मुख्य पक्षकारांना समन्स व नोटीसची बजावणी झाली असून प्रतिवादी क्रमांक 6 हे वकिलामार्फत हजर झाले.
वादीने निशाणी 15 वर तात्पुरता आदेश यथास्थिती स्टेटचा अर्ज केला त्यावर न्यायालयाने दोन्ही पक्षकारांनी कोणतेही बांधकाम अथवा दाव्याच्या मिळकतीत कोणताही बदल पुढील तारखेपर्यंत करू नये असा हुकूम केला. पुढील तारीख जबाब व कैफियतसाठी दिनांक 15/3/2016 रोजी नेमण्यात आली. वादीने पुढे कथन केले की दिनांक 15/3/2016 रोजी प्रतिवादींना नोटीस व समन्स बजावले, मात्र प्रतिवादी क्रमांक 3 ला समन्स बजावले नव्हते. प्रतिवादी क्रमांक 1, 2 व 4, 5 हे हजर झाले नाही. त्यांनी पत्ता पुरसीस सुद्धा दाखल केलेला नाही. प्रतिवादी क्रमांक 6 च्या वकिलांनी जबाब व कैफियत दाखल करण्यासाठी पुढील तारीख दिनांक 11/4/2016 अशी लांबची घेतली आहे. वादीने निशाणी 15 वरील हुकूम वाढविण्यासाठी अर्ज देऊन न्यायालयाने तो हुकूम वाढविण्यात आला आहे. त्यानंतर आजची तारीख नेमली आहे. वादीने पुढे कथन केले की दिनांक 24/3/2016 ते 27/3/2016 ह्या कालावधीत प्रतिवादी क्रमांक 6 यांनी अर्धवट असलेले दगडाचे कुंपण बांधून दावा मिळकतीत ट्रकद्वारे माती मुरुमची भरणी करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट वादीला समजताच त्यांनी त्यास विरोध केला व दिनांक 31/3/2016 रोजी तहसीलदार मुरबाड यांना लेखी तक्रार दिली आहे. त्याची प्रत पोलीस स्टेशनला दिली आहे. दिनांक 2/4/2016 रोजी प्रतिवादी यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने वादीची दावा मिळकतीत असलेल्या छोट्या विहिरीला मोठी करून खोल खोदण्याची सुरुवात केली. वादी व त्याची पत्नी आणि मुलगा प्रतिवादी क्रमांक 6 च्या माणसांना न्यायालयाचे निशाणी 15 चे हुकुमाची प्रत दाखवून व तहसीलदार कडे दिनांक 31/3/2016 च्या अर्जाची प्रत दाखवून तुम्ही न्यायालयाचा अवमान करत आहात, तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल असे सांगण्याचा प्रयत्न केला. प्रतिवादी क्रमांक 6 ची माणसे जेसीबी व इतर लोक शेटच्या नादाला लागू नका, न्यायालयाचा अवमान केला हे तुम्हाला सिद्ध करायला तुमच्या वकिलांना सांगा. तसेच न्यायालयाविषयी अपशब्द वापरून आम्ही मुंबई व दिल्ली पर्यंतच्या न्यायालयात जाऊ, तुम्हाला ते परवडणार नाही. वादी हे वयोवृद्ध असून त्यांना अनेक आजार आहे. त्यास मानसिक छळ करून प्रतिवादी क्रमांक 6 व त्यांचे हस्तक दबाव आणत आहे. अशा परिस्थितीत वादीला दाव्याची दावा दाखल केल्यापासून आज पर्यंतची दाव्याची काय परिस्थिती आहे हे न्यायालयासमोर दाखवणे भाग आहे. व त्यानंतरही प्रतिवादी उन्हाळ्याच्या सुटीत किती बदल करील याचा नेम नाही व प्रतिवादी क्रमांक 6 हे उद्योगपती आहे. वादी हा अशिक्षित वयोवृद्ध असून केवळ कायद्याच्या आणि न्यायालयावर विश्वास ठेवणारे आहे. प्रतिवादी क्रमांक 6 यांनी मुद्दाम बुद्धी पुरस्कर व कुटील हेतूने सदर दाव्यात मनाई हुकुमाचे अर्जास जबाब दाखल केला नाही, तसेच दाव्यात कैफियत दाखल केलेली नाही. दाव्याची दावा दाखल केला तेव्हापासून आजपर्यंत प्रतिवादीने दावा मिळकतीत दगडी कुंपणाचे बांधकाम, माती मुरुमचे भराव व बेकायदेशीर विहिरीचे खोदकाम दिनांक 18/2/2016 नंतरही सुरू ठेवले आहे. केवळ 90 दिवस झाल्यानंतर प्रतिवादी क्रमांक 6 ला
हे दाखवायचे आहे की दावा दाखल करण्यापूर्वीच हे सर्व कुंपण भराव विहिरीचे खोदकाम केले आहे. प्रतिवादी क्रमांक 6 यांनी न्यायालयाचे निशाणी 15 वरील हुकुमाचा अवमान केला आहे. सदर दाव्यात प्रतिवादी घुसखोरी करून त्यांचा कब्जा आहे असे दाखविण्यासाठी बेकायदेशीर कृत्य करत आहे. ही वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे. वादीने सदर दाव्यात न्यायालयीन समीक्षकाची नियुक्ती करून योग्य ती व्यक्ती म्हणजेच वकील, तलाठी, पोलीस पाटील अथवा योग्य त्या व्यक्तींची नेमणूक करून दावा मिळकतीची परिस्थिती न्यायालयात सादर करण्यासाठी बेकायदेशीर भिंतींचे बांधकामाचे मोजमाप, दावा मिळकतीवर टाकलेली माती मुरुम यांची माहिती व नवीन विहिरीची मोजणी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. प्रस्तुत अर्जास प्रतिवादींनी म्हणणे निशाणी क्रमांक 28 दिले. प्रतिवादींनी कथन केले की वादीने दाखल केलेल्या अर्ज खोटा व बेकायदेशीर असून प्रतिवादींना तो मान्य नाही. केवळ पुरावा गोळा करण्याच्या उद्देशाने वादीने हा बेकायदेशीर अर्ज दिला आहे. वादी स्वतःच्या फायद्याकरिता न्यायालयाच्या अधिकाराचा दुरुपयोग करून पुरावा गोळा करू पाहत आहे. दावा मिळकतीवर प्रतिवादी क्रमांक 6 यांनी जानेवारी 2016 मध्येच कुंपणाच्या भिंतींचे बांधकाम पूर्ण केले आहे. वादीने दाखल केलेला सदरचा अर्ज हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करणारा आहे. प्रतिवादींनी कथन केले की दाव्याच्या या पायरीवर न्यायालयीन समीक्षक नेमण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या कथनाद्वारे प्रतिवादींनी प्रस्तुतचा अर्ज फेटाळण्याची विनंती केली आहे. वादीने प्रस्तुत दाव्यामध्ये दावा मिळकत ही त्याची आई यमुनाबाई ह्या कुळ कायद्याप्रमाणे मालक होऊन त्यांच्या पश्चात वादी हा मालक झाला आहे अशा हक्क ज्ञापनासाठी तसेच प्रतिवादी क्रमांक 6 यांनी दिनांक 11/6/2014 रोजी दिलेल्या करारावरून दिनांक 13/5/2015 रोजी करून दिलेले खरेदी खत बेकायदेशीर आहे असे घोषित करण्याची मागणी केली आहे. वादींनी तसेच दावा मिळकतीमध्ये प्रतिवादींनी दगडाचे कुंपण घालून वादीच्या कब्जे वहिवाटीस अडथळा करू नये, तसेच दावा मिळकतीत कोणताही बदल करू नये व वादीस दावा मिळकतीमध्ये जाण्यास प्रतिबंध करू नये अशा शाश्वत मनाई हुकुमाची मागणी केली आहे.